राज्याच्या महसूल विभागातील तब्बल 31% पदं रिक्त आहेत. 33,434 पदांपैकी 10,448 पदं रिक्त असून यातील सर्वाधिक पदं ही क संवर्गातील आहेत. माहितीच्या अधिकाराच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर लवकरात लवकर ही रिक्त पदं भरा अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे. मुंबईकरांना ऍपलनं रिटेल स्टोअरचं एक मोठं गिफ्ट आज दिलं. तर एका मुंबईकरांना ऍपलचे सीईओ टीम कुकनं एक अनोखं सरप्राईज दिलं. या ऍपल फॅननं त्याच्या संग्रही असलेला ऍपलचा जुना मॅकिनटोश हा आणला. हे जुनं मॉडेल पाहताच टीम कुकही हरकून गेले. मुंबईतल्या बीकेसीमध्ये ऍपल रिटेल स्टोअर सुरू झालंय. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा 145वा पुण्यतिथी सोहळा पार पडला. पहाटेपासून वटवृक्ष देवस्थानं विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर अक्कलकोट संस्थानच्या राजघराण्यातील मालोजी राजे तिसरे यांच्या हस्ते देहापासून आराम करा. आराम काका नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. महानैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. तसंच विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नाशिकच्या येवल्यात रघुजी बाबा यात्रा सुरू झाली आहे. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरून गंगाजल कावड मिरवणूक काढण्यात आली. तसंच रघुजी बाबांच्या समाधीला अभिषेक घालण्यात आला. विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमही यात्रोत्सव काळात संपन्न होणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देहूतील त्रैमासिक कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षण समारोप सोहळ्याला हजेरी लावली. शरद पवार यांच्यावर कीर्तनकार ज्ञानेश्वर बाबळे यांनी स्तुती सुमनं उधळत अभंग सादर केला. शरद पवार शेतकऱ्यांचे पांडुरंग असं सांगत त्यांनी पवारांचं कौतुक केलं. पवारांनीही अभंगाला दाद दिली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे